चर्चा भोंगळ कारभार ज्याला म्हणतात कोणी सिरियस नाही पहिले तर बाकडं सगळं मोकळंच असतं त्या पद्धतीने या सदनामध्ये विरोधी बाकावरच्या सदस्यांचा विरोधी पक्षा नेत्या सहित सगळ्यांचा जर सन्मान डावलला जात असेल अध्यक्ष महाराज तर या सदनामध्ये विरोधी पक्षांनी काय बोलायचं विरोधी पक्ष नेते ज्यावेळी बोलतात त्यावेळी महाराष्ट्राच्या सभागृहाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हजर असायला पाहिजे एवढा तरी प्रोटोकॉल जर लोकशाहीत पाळायची इच्छा नसेल तुमची तर आम्ही इथं शांत बसतो अध्यक्ष महाराज मागच्या 5 वर्षांमध्ये मी सुद्धा वरच्या सदनाचा विरोधी पक्ष नेता राहिलेला अध्यक्ष महाराज ज्यावेळेस 293 विरोधी पक्षाचा ठराव सन्माननीय विरोधी पक्ष नेते मांडतात त्यावेळेस कमीत कमी मुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्याला जर वेळ नसेल तर उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी थांबायला पाहिजे अध्यक्ष महाराज मागच्या काळात तर फक्त मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री नव्हते पण त्यावेळेस सभागृहाचे नेते वरच्या सभागृहात थांबायचे अध्यक्ष महाराज अशी जर प्रथा परंपरा चालू झाली नि तर फक्त एक सहकार मंत्री आहेत अध्यक्ष महाराज हे अतिशय चुकीचं अध्यक्ष महाराज आणि अध्यक्ष महाराज अशा पद्धतीने या सदनामध्ये विरोधी बाकावरच्या सदस्यांचा विरोधी पक्षा नेत्या सहित सगळ्यांचा जर सन्मान डावलला जात असेल अध्यक्ष महाराज तर या सदनामध्ये विरोधी पक्षांनी काय बोलायचं आणि अध्यक्ष महाराज सरकार काही करणार नाही अध्यक्ष महाराज सगळे मंत्री लॉबी मध्ये बसले जाते महाराज म्हणजे अध्यक्ष महाराज याचा काही गांभीर्य नाही सरकारला अध्यक्ष महाराज राज्याच्या मुख्यमंत्र्याला काही गांभीर्य नाही राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला काही गांभीर्य नाही अध्यक्ष महाराज आज पूर्णपणानं नगरपालिका महानगरपालिका या संदर्भातला हा प्रस्ताव आहे आणि विरोधी पक्ष पोट टिक्कीनं या महानगरामधल्या जनतेचे प्रश्न मांडत असताना सरकार गांभीर्याने घेत नसेल अध्यक्ष महाराज तर आपण या ठिकाणी आपल्या बेंचवरून या ठिकाणी निदर्शन दिलं पाहिजे निर्देश दिले पाहिजेत अध्यक्ष महाराज आणि या सभागृहाचं डेकोरम ठेवलं पाहिजे अध्यक्ष महाराज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आल्याशिवाय सदनामध्ये या ठिकाणी पुढचा प्रस्ताव अर्जंट करायचा अध्यक्ष महाराज मी 293 विरोधी पक्षाच्या बोलवा सेशन सुरू झाल्यापासून सांगतो यांना गांभीर्य नाही आम्ही तर काही काही शब्द असे वापरतो की आम्हालाही मनाला वाईट वाटतं परंतु अक्षरशः भोंगळ कारभार ज्याला म्हणतात कुणी सिरियस नाही पहिलं तर बाकडं सगळं मोकळंच असतं कधी त्याच्यामध्ये लोकच नसतात आम्ही पण सरकार चालवलेलं आहे आम्ही आम्हाला अनेकदा आठवत आहे पण ठीक आहे जयंत पाटील साहेब अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेते ज्यावेळी बोलतात त्यावेळी महाराष्ट्राच्या सभागृहाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हजर असायला पाहिजे एवढा तरी प्रोटोकॉल जर लोकशाहीत पाळायची इच्छा नसेल तुमची तर आम्ही इथं शांत बसतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्ही इथं येईपर्यंत आम्ही काही बोलत नाही तुम्ही कसं वागायचं ते आता तुम्ही ठरवा